खेळतं साहेब व्यवस्थित घ्या. औरंगाबाद या क्रांतिकारी नगरातील कष्टकऱ्यांनो, गंगापूरच्या क्रांतिकारी कष्टकरी भावांनो, मला तुम्हाला हार्दिक शुभेच्छा द्यायच्या. देशामध्ये पहिल्यांदाच आपण दुखवटा एकमेका मित्र हा भाऊ असतो आणि त्याचंही दुःख किती असू शकतंय आणि त्या दुःखामध्ये माणूस त्याच्या स्वप्नासाठी गेलेल्या भावाच्या किती लढू शकतंय विलिनीकरणासाठी, हे तुम्ही दाखवून देऊन सरकार समोर एक नवीन आदर्श ठेवला. कष्टकरी भावांनो, आमचे जे बांधव गेले ज्यांनी वीरमरण पत्करलं त्याच्या बाबतीमध्ये सरकारला शून्य संवेदना आहेत. कष्टकरी भावांनो, आमच्यातल्या काही कष्टकऱ्यांना घेऊन गेले, त्यांना वाटलं औरंगाबाद तुटून जाईल, परंतु कष्टकरी भावांनो, तुम्ही एक दिलेरी दाखवली, एकी दाखवली, बेकी दाखवली नाही, एकी दाखवली. आणि तुम्ही एक चांगलं काम कर्तृत्व काय केलं, तुम्ही दाखवलं की एक जाऊ शकेल त्याच्या सोबत कोणीच जाणार नाही. आणि जी व्यक्ती आमच्यातून गेले ते सुद्धा आज कामावर नाहीत, हे मुख्यमंत्री उद्धव आपण बघा. ट्रान्सपोर्ट मिनिस्टर अनिल परब त्यांना विचारा, ज्यांना तुम्ही घेऊन गेलात, की ते तरी काम करायलेत का डेपो नंबर 1 मध्ये किंवा डेपो नंबर 2 मध्ये औरंगाबादला. ही आहे आमची एकी, हे आहे भारत जोडो, हे आमचं खरं प्रेम. कष्टकरी भावांनो, काही लोकांना भीती दाखवण्यासाठी नोटीस दिल्यात. कशाच्या नोटीस आहेत ते? म्हणजे शोकॉज नोटीस. माननीय मुंबई उच्च न्यायालयाने शेवटच्या सुनावणीमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे, कष्टकरी भावांनो, अगोदर तुमच्या प्रकृतीची काळजी घ्यायची आहे, मेडिकल फिटनेस घ्यायचं आहे. सिस्टमच नाही त्यांच्याकडे मेडिकल फिटनेसचा. आणि जोपर्यंत मेडिकल फिटनेस येत नाही तोपर्यंत डिप्रेशनमध्ये, मनस्थिती खराब, त्याच्यानंतर दबावामध्ये सुसायडल टेंडन्सी असणारे, जे आज मास सुसायडल टेंडन्सी सारखी परिस्थिती आहे, इच्छा मरण मागत आहेत कष्टकरी भाऊ. अशा परिस्थितीमध्ये तुमच्यावर नैसर्गिक न्यायाच्या विरुद्ध जाऊन शोकॉज नोटीसच काय, कोणती पोलीस कारवाई सुद्धा